तालुक्यातील सावे गावच्या हद्दीत एका इसमाचा खून तर एक जखमी, बड्या व्यक्तीचा हात असल्याची चर्चा। कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावे गाव हद्दीत असलेल्या म्हशीच्या तबेल्यात दिनांक 5 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 1:30 सुमारास तबेला मालक आरिफ हाजीमिया मुल्ला राणार सावे वय 65 वर्ष व गौतम रामजी जाधव वय 75 वर्ष राणार सावे बौद्धवाडी हे गाठ झोपेत असताना या दोघांवर 4 अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। सदर हल्ल्यात मालक आरिफ हाजीमिया मुल्ला हे जबर जखमी झाले असून गौतम जाधव यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे। सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात 4 इसमांविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम 302, 307, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर घटनास्थळाला रायगड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर कर्जत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। तर सदर घटनास्थळाची व परिसराची डॉग स्कॉटच्या माध्यमातून डॉग मर्फीच्या सहाय्याने पाहणी करून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे। सदर घटनेचा तपास हा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्ण पत्की करीत असून सदर गुन्ह्यामध्ये कर्जत पोलीस ठाण्यात 8 जणांची संशयित म्हणून चौकशी करण्यात आली। यामध्ये कर्जत तालुक्यातील एका बड्या राजकीय व्यक्तीची चौकशी झाली असल्याचे समजते, त्यामुळे या घटनेमागे एका बड्या राजकीय व्यक्तीचा हात असल्याची चर्चा सध्या कर्जत परिसरात सुरू आहे। गावामध्ये आज पहाटे 1:30 सुमाराला आरिफ हाजीमिया मुल्ला आहे, त्यांचा तबेला आहे म्हशीचा, त्या तबेल्यामध्ये त्यांना अज्ञात 4 लोकांनी त्यांना आणि त्यांचा जो मजूर आहे त्यांच्याकडे काम करणारे आहेत गणेश जाधव 75 वर्षाचे आहेत ते, तर यांना मारहाण झाली। 4 अनोळखी लोक आले, त्यांनी या फिर्यादी जे आहेत आरिफ मुल्ला त्यांच्या तोंडावरती गोधडी टाकून त्यांना मुक्का मार दिलेला आहे, मारहाण केली आणि त्याचबरोबर कुठले तरी 10,000 हत्यारांना डोक्यात त्यांच्या वार केलाय, ते गंभीर जखमी आहेत त्यामध्ये। आणि त्यांचे जे कामगार आहेत वयस्कर गणपत जाधव, तर त्यांच्या डोक्यात एक मुख्य वार आहे मेन आणि नंतर तोंडावरती स्टॅबिंग म्हणजे वार आहे तोंडावरती आणि त्यामध्ये त्यांचं रक्तप्रवाह होऊन तिथं त्यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। त्या पद्धतीने त्यांनी फिर्याद दिली की 4 अनोळखी इसमांनी, कारण माहीत नाही आहे पण निष्पन्न होईल कारण, तर त्या ह्याच्यात येऊन त्यांनी मारहाण केलेली आहे आणि त्यात एक कामगाराचा मृत्यू झालाय, गुन्हा दाखल केलेला आहे।